ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दलित मित्र अशोकराव माने यांनी जनतेच्या आरोग्याची घेतली काळजी, इम्युनिटी बूस्टरचं केलं वाटप. देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 70व्या वाढदिवसाचं औचित्य साधत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनसुराज्य पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या सहकार्यानं रोगप्रतिकारक इम्युनिटी बूस्टरचं वाटप मोफत करण्यात आलं. दलित मित्र अशोकराव माने हे नेहमी समाज उपयोगी कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत इंगळी येथे मोफत इम्युनिटी बूस्टरचं वाटप करत जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. यावेळी सरपंच सौ शालन पाटील, डे सरपंच सौ वैशाली मोरे, युवा नेते वीरकुमार शेंडुरे, प्रवीण रांगोळे भाजपा युवा मोर्चा, तालुका सरचिटणीस प्रवीण लोहार भाजपा तालुका बीसी उपाध्यक्ष, सारिका पाटील भाजपा महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा, नितीन शास्त्री, गणेश कुलकर्णी, संदीप भातमारे, विशाल आंबी, अभिजित पाटील, संदीप प्रभू, राहुल मिठारी, नितीन पाटील सर व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अशा परिस्थितीमध्ये आमच्या भागात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांना औषधाचा पुरवठा केला जातो. आपल्या कालसिद्धांत महाराजांच्या वतीनं एक युनिट पुस्तक ही आरोग्यवर्धनी अशा पद्धतीचं जे उत्तर आहे ते वाटण्याचा कार्यक्रम आज आपल्या इंगळी गावामध्ये झालेला आहे आणि यासाठी आपल्या सरपंच मॅडम, जिल्हा परिषद सदस्य शेंडुरे साहेब आणि सर्व इथे मान्यवर प्रमुख उपस्थितीमध्ये या गावातल्या सर्व नागरिकांना हे इम्युनिटी बूस्टर वाटपाचा कार्यक्रम झाला आहे. त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढावी आणि नागरिकांना कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये ही भूमिका घेऊन आम्ही गावोगावी अशा पद्धतीचं कार्य करतो जेणेकरून आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं आणि त्या दृष्टीनं आमची प्रयत्न आहे. मोदी साहेब त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात त्याचा हा भाग आहे आणि त्या अनुषंगानं रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून ही उमरी पुस्तकाचा वाटप आज आम्ही केलेला आहे.